मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. सगळे सुवेरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेत. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण करण्यावरती ते ठाम आहेत. वैद्यकीय उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिलेला. तर मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे. सगळे सुवेरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत, मैदानामध्ये उतरलेत. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेली आहे. अंतरवाली सराठीमधनं आपले प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्या सोबत आहेत. गौरव, जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल ताजी अपडेट काय मिळते, जरांगेंची काय भूमिका आहे? खरंय गुरुप्रसाद, मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि काल रात्री मनोज जरांगे पाटलांनी रात्री उशिरा म्हणजेच 2:30 उपचार घेतल्याचं मी तुम्हाला सांगतोय. रात्री 2:30 जरांगे पाटलांना सलाईनद्वारे जे ते उपचार देण्यात आलेले आहेत. रात्री वैद्यकीय पथकाने जरांगे पाटलांना आग्रह केला आणि त्यांना सल्ला देखील दिला की तुम्हाला आता उपचाराची सक्त गरज आहे. आणि या सांगण्यावरून जरांगे पाटलांनी आता उपचार घेतले. त्यांना एक सलाईन देण्यात आलेली आहे आणि जरांगे पाटलांची प्रकृती आता हळूहळू सुधारत आहे. आपण जर पाहायला गेलं तर जरांगे पाटलांनी 4 दिवस कठोर आमरण उपोषण केलेलं आहे. त्यांच्या पोटात पाण्याचा थेंब नव्हता, अन्नाचा एक कण नव्हता, त्यामुळे त्यांची प्रकृती काल हळूहळू खराब होण्यास सुरुवात झाली होती आणि त्यांना शारीरिक थकवा देखील जाणवत होता. मात्र त्यांना काल रात्री उशिरा म्हणजेच रात्री 2:30 त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आणि त्यामध्ये त्यांना एक सलाईन देण्यात आली, त्यामुळे त्यांची प्रकृती आता बऱ्यापैकी ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे. धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर रात्री 2:30 जरांगे पाटील यांना सलाईनद्वारे उपचार करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर त्यांची प्रकृती थोडीशी सुधारल्याचं कळतंय. जरांगे पाटील अद्यापही आमरण उपोषण करण्यावरती ठाम आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. तर या उपोषणादरम्यान जरांगेंनी नेमके काय आरोप केले ते बघूयात. आमरण उपोषण कठोर चालू आहे, बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटमोठी दाढीगुडी लावत असते मराठ्याला, गोड बोलून दाटा काढायचं काम करत असते. एका दिवसाचा अंदाज दिसतोय मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे, तातडीनं मार्ग काढतो म्हणायचं. 5-5 दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यत अशी वाटते अंदाज. त्यांना जर मराठीची माया असती 4-4 दिवस उगूच दिले नसते त्याने. या क्षणात तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत 4 दिवशी ढासळत चालली, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील. हा डॉक्टर म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं, मला नाही कळालं ते काय ते कमी झाला, उपचार घ्यावा लागते चालेल, मी नाही घेणार. मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार.